कोरोना महामारीमुळे सध्या शाळा महाविद्यालय बंद आहेत. पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आलंय, पण ग्रामीण भागात नेटवर्कच नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाचे हाल सुरू आहेत. मोबाईलवर नेटवर्क मिळवण्यासाठी कोणी झाडावर चढून बसतंय, तर कोणी छतावर जाऊन ऑनलाईन शिकवणीचा लाभ घेतय. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर यवतमाळ जिल्ह्यातल्या झरी हा आदिवासी बहुल तालुका. केंद्र सरकारने डिजिटल शिक्षणाची घोषणा केली असली तरी झरी तालुका या विषयापासून कोसो मैल दूर आहे. तालुक्यातल्या अनेक गावखेड्यात इंटरनेट तर सोडा, पण साथी मोबाईलवर सुद्धा रेंज येत नाही. गावखेड्यातून कोणाला फोन करायचा झाला तर घराबाहेर पडून उंचावर जावं लागतं किंवा घराच्या छतावर तरी चढावं लागतं. यंदा पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचं जाहीर झालंय, पण ज्या गावांमध्ये इंटरनेटची सेवाच नाही तिथे विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करायचा असा सवाल बीएच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या झरीमधल्या सूरज जुमनाके यांनी विचारला आहे. मी झरी तालुक्यातला आहे. आमची ऑनलाईन क्लासेस चालू आहे, तरी इथं गावामध्ये जिओचं थोडं नेटवर्क नसल्यामुळे आम्ही काही मुलं अभ्यास करण्याकरिता या झाडावर येत असतो. इथं थोडंफार नेटवर्क मिळते आम्हाला, म्हणून आम्ही इथं येत असतो अभ्यास करायला. झरीमधलंच अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर हिरापूर मांगली इथल्या एका विद्यार्थिनीने घरात नेटवर्क मिळत नसल्यामुळे घराशेजारी झोपडी उभी केली आणि त्यामध्ये बसून ती अभ्यास करते. ही स्थिती काही एकट्या यवतमाळ जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रामधल्या अनेक दुर्गम भागामधल्या गावांमध्ये आहे. आता जो व्हिडिओ तुम्ही बघताय सातारा जिल्ह्यामधल्या बामनोली गावामधला आहे. या गावामधले विद्यार्थी माळरानावरती रेंज शोधत फिरत असतात. ज्या ठिकाणी मोबाईलला नेटवर्क येईल त्या ठिकाणी ते उभे राहतात आणि तासनतास त्याच जागी उभे राहून ऑनलाईन शिक्षण घेतात. एकीकडे कोरोनाचं संकट वाढतंय, त्यासोबतच्या उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाची तारांबळ उडालीये, तर दुसरीकडे केंद्र सरकार म्हणतंय की शाळा सुरू करा. महाराष्ट्र सरकारने सध्या तरी दिवाळीपर्यंत शाळा सुरू करणार नसल्याचं सांगून दिलासा दिलाय, पण तोपर्यंत शैक्षणिक वर्षाचे 6 महिने होऊन जातात. या 6 महिन्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या घराजवळ नेटवर्क नव्हतं किंवा ज्यांच्याकडे मोबाईल नव्हता ते अभ्यास कसा करणार, ते अभ्यासात मागे पडू शकतात. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण देण्याची आणि घेण्याची सरकारची आणि विद्यार्थ्यांची इच्छा असली तरी प्रत्यक्षात मात्र साधनांच्या अभावामुळे ते घेणं शक्य होताना दिसत नाहीये. त्यामुळे आता या सगळ्याचा विचार करून विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत सरकार काय निर्णय घेणार हेच बघावं लागणार आहे. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? ऑनलाईन शिक्षणासाठी अजून कुठल्या प्रकारचे पर्याय सरकारने काढावेत असं वाटतं? विद्यार्थ्यांसाठी नवीन कोणत्या उपाययोजना आणता येतील हे सगळं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि लोकमतला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.